मराठा समाजाला टिकणारं कायदेशीर टिकणारं कायद्याच्या चौकटीत टिकणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण आम्ही देणार आहोत। त्यासाठी सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या काम त्याच्यावर सुरू आहे आणि म्हणून मनोज जरंगे पाटील यांना देखील माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण थोडा वेळ यामध्ये सरकारला दिला पाहिजे। सरकारचं काम जे तुम्ही कुणबी दाखल्याचं जी मागणी केली, जस्टिस शिंदे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात, त्यांनी त्याच्यातून आउटकम आपल्याला दाखवलेला आहे, त्यामुळे त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे। त्यांच्याही काळजीची आम्हाला तब्येतीची चिंता आहे, त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, पाणी घेतलं पाहिजे, त्यांनी हॉस्पिटलची जी काही ट्रीटमेंट आहे ती घेतली पाहिजे, कारण शेवटी कुठेही आम्हाला सरकारला देखील त्यांची चिंता आहे, त्यांच्या तब्येतीची चिंता आहे। त्यांनी जो काही मागास मराठा समाजासाठी जो लढा उभारलेला आहे सरकारने तो गांभीर्याने घेतलेला आहे। सरकार पूर्णपणे या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि म्हणून आज सर्व लोकांची एक महत्त्वाची बैठक आम्ही या ठिकाणी बोलावलेली आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला सुदैवाने की दोन मार्गाने आपण या मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे। जुन्या कुणबी नोंदी आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून रद्द झालेलं आरक्षण हे देण्यासंदर्भात अतिशय युद्ध पातळीवर काम सुरू आहे, पण आपण झटकन हा निर्णय घ्या किंवा हा निर्णय घेऊ नका असं आपण करू शकत नाही, कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ असला पाहिजे, टिकणारा असला पाहिजे, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा असला पाहिजे आणि त्याचे फायदे जे आहेत हे कायमस्वरूपी मराठा समाजाला मिळाले पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर आज बैठकीमध्ये असाही निर्णय आपण घेतला की हा जो काही अहवाल जस्टिस शिंदे साहेबांचा आहे हा उद्या आपण कॅबिनेटमध्ये स्वीकारल्यानंतर आपले महसूल मंत्री संबंधित तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर VC वरून बोलून हे जे काही ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत ज्या जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे ही सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे। आणि हा निर्णय आज आपण नव्याने घेत नाही, हा निर्णय 2004, 2007 आणि 1967 आहे, त्यामुळे मला वाटतं या सगळ्या दोन्ही बाजूतून आपण पुढे जातोय आणि म्हणून आज या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये याची काळजी देखील मराठा समाजाने घेतली पाहिजे की या मराठा समाजाच्या आडून कुणी अशा प्रकारचं ज्या घटना होत आहेत त्या घडवू इच्छित आहे का याचा देखील मराठा समाजाने विचार केला पाहिजे। आणि राज्यातील जनतेला देखील मी शांततेचं आवाहन करतो, कारण राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखणं सरकारची जबाबदारी जशी आहे तशी नागरिकांची आहे आणि आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे या सगळ्या आंदोलनाला मराठा समाजाच्या कुठेही गालबोट लागू नये याची काळजी मला वाटतं मराठा समाजाने, मराठा क्रांती मोर्चाने आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील घेतली पाहिजे। सरकार तर घेतेच आहे आणि म्हणून सगळ्यांना मी शांततेचं देखील आवाहन करतो, विनंती करतो पुन्हा एकदा की मनोज जरांगे पाटील यांनी जे काही उपचार असतील, पाणी असेल, जेवण असेल हे घ्यावं आणि सरकारला थोडा अवधी निश्चितपणे दिला पाहिजे, कारण जो अवधी आपण वाढवून दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जुन्या नोंदी निष्पन्न होत आहेत आणि म्हणून आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनचं देखील मी आपल्याला वस्तुस्थिती सांगितलेली आहे,
सुदैवाने ती विंडो देखील आपल्यासमोर ओपन झालेली आहे आणि त्यासाठी आपण जे जे काय करायचं ते करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.